अहो, चिरंजीवाची परीक्षा संपून 15 दिवस झाले. आपण कुठेतरी जाऊया ना ट्रिपला, आणि या महिन्याच्या अखेरीस सलग सुट्ट्या आहेत, तुम्हालाही सोयीचं पडेल. अगं हो ना, मग चलो रत्नागिरी. दीप्या, जाम बोर झालो यार, चला लाईफ मध्ये थ्रिलच उरला नाही असं म्हणतोस, मग चलो रत्नागिरी. वा, मस्त आहे सोलकडी. होय, पण खरी सोलकडी मिळते ती आमच्या कोकणातच. आमच्या कोकणातील सोलकडी म्हणजे स्वर्ग सुख. आंबा, काजू, नारळ, फणस, मोदक, वडा, कोंबडा आणि मासे सुद्धा. ए, उगाच नुसतं बोलू नको, तुझ्या कोकणात ने तरी एकदा. हा ओके, चलो रत्नागिरी. येस, चलो रत्नागिरी 29-30 एप्रिल आणि 1 मे या कालावधीत साजरा होतोय रत्नागिरी पर्यटन महोत्सव. खाडीतील बॅक वॉटर ची सफर, रत्नदुर्ग रॅफलिंग, केव्हिनचा थरार, ऐतिहासिक वास्तू, मठ, मंदिर दर्शन, असल कोकणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, रोज सायंकाळी नामवंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि खूप काही. रत्नागिरी नगर परिषद आयोजित रत्नागिरी पर्यटन महोत्सव.